ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. गॉसिप गल्ला मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी प्राची. आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री. बघूया मनोरंजन क्षेत्रातील काही रंजक घडामोडी तुमच्या सर्वांचा आवडता शो गॉसिप कल्लामध्ये. तोक्ते चक्रीवादळाचा केरळ, तमिळनाडू, गोवा, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये जोरदार तडाखा बसलाय. इतकंच नाही तर यात चक्रीवादळाचा मोठा फटका सलमान खानला देखील बसलाय. त्याचा आगामी सिनेमा टायगर 3 लवकरच रिलीज होणार होता, मात्र तोक्ते चक्रीवादळामुळे त्याचा चित्रपटाचा संपूर्ण सेटच उडून गेलाय. परिणामी चित्रपटाच्या निर्मितीपूर्वीच सलमानला कोट्यावधीचा फटका बसलाय. महाराष्ट्राला खळकून हसवणाऱ्या श्रेया बुगडे या मराठमोळ्या कॉमेडी क्वीनवर नुकताच दुःखाचा डोंगर कोसळला. पण स्वतःचे दुःख बाजूला ठेवून ती प्रेक्षकांना मनोरंजनासाठी सज्ज झाली आहे. चला हवाई उद्याच्या सेटवर सगळं काही विसरून हजर झाली आहे. अर्थात काही क्षणी तिच्या अश्रूंचा बांध फुटलाय. नुकतेच कोरोनामुळे श्रेयाच्या दोन लाडक्या मावशींचे निधन झाले. अगदी 24 तासात दोन्ही मावशींनी जगाचा निरोप घेतलाय. एका विशेष मुलाखतीत स्वप्नीलने कॉमेडी क्वीन श्रेया बुगडेसोबत गप्पा मारल्या. यावेळी स्वप्नील जोशीने श्रेया कुठल्या कठीण प्रसंगातून जाते याबद्दल सांगितलंय. दक्षिण भारताच्या पार्श्वभूमीवर द फॅमिली मॅन 2 ची कथा रचली गेली आहे आणि तुर्तास दक्षिण भारतातील लोक द फॅमिली मॅन 2 चा ट्रेलर पाहून संतापलेत. सिरीजमध्ये श्रीलंकेत आपल्या हिताची लढाई लढणाऱ्या तमिळ बंडखोरांचा संबंध ISI च्या अतिरेकी संघटनेशी जोडला गेल्याचा दावा अनेक लोकांनी केला असून सोशल मीडियावर अनेकांनी याबद्दल संताप व्यक्त केला आहे. द फॅमिली मॅन 2 तमिळ विरोधी आणि तमिळांना अतिरेकींसारखा दाखवण्यात आला आहे असा आरोप अनेकांनी केला आहे. विशेष म्हणजे या पार्श्वभूमीवर अनेकांनी साऊथची सुपरस्टार सामंदा तमिळ फिल्म इंडस्ट्रीतून हद्दपार करण्याचा इशारा देखील दिला आहे. आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी तेजस्विनी सोशल मीडियावरती तितकीच ऍक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते आपल्या फॅन्ससह संवाद साधत असते. शिवाय आपले फोटोज आणि व्हिडिओजसुद्धा ती फॅन्सबरोबर शेअर करत असते. नुकतंच शेअर केलेल्या तेजस्विनीच्या फोटोतील हटके अंदाज साऱ्यांनाच भावतो. या फोटोत दिलखुलास असताना तेजस्विनी दिसत आहे. एरवी महागड्या फॅशनसाठी जास्त चर्चेत असणारी अभिनेत्री उर्वशी रोतेलाचे सोशल मीडियावर चाहते भरपूर कौतुक करत आहेत. त्याला कारणही तसं खासच आहे, कारण कोरोना परिस्थितीत घरात न बसता मदतीसाठी आता ती थेट मैदानात उतरली आहे. उर्वशीने देखील समाजाच्या तळागाळात पोहोचून काम करण्यासाठी नुकतीच एका फाउंडेशनची सुरुवात केली आहे. या फाउंडेशनच्या मदतीने स्वतः रस्त्यावर उतरून आता मदत करत आहे. या मनोरंजन क्षेत्रातील या रंजक घडामोडीसह आपण येथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.